आता मधे का दिवसांपूर्वी तलाटी भरती झाली 4,500 पद किती मुला मुलींनी त्याला ऍप्लिकेशन केलं 4.5–11 लाख मुला मुलींनी त्याला ऍप्लिकेशन केलं कुणी इंजिनियर आहे कुणी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे कुणी पोस्ट ग्रॅज्युएट आहे कुणी कुठे डॉक्टरेट केलेलं आहे अशा मुला मुलींनी तलाटी भरतीसाठी तिथं ऍप्लिकेशन केलं अध्यक्ष मोदी हे करत असताना आता सांगितलं खर तर आमदार मोदी बोलत असताना ते काय मुद्दा पुढे करत होते मला हे सांगता येत नाही ते म्हणत होते एका बाजूला आम्ही म्हणतोय अतिरिक्त पैसे लावले आणि एका बाजूला म्हणतोय आम्ही भरती चालू केली नाही अध्यक्ष मोदी भरती चालू केली पण ज्या स्पीडली व्हायला पाहिजे ते होत नाही पण जो फीचा मुद्दा आम्ही केलाय अध्यक्ष मोदी एका विभागाची परीक्षा जर द्यायची असेल ओपन समाजातला मुलगा नाही तर मुलगी असेल तर 1,000 रुपये द्यावे लागतात रिझर्व कॅटेगरीचा असेल तर 900 रुपये द्यावे लागतात आणि उद्या जाऊन दुसऱ्या विभागाची जर मला परीक्षा द्यायची असेल तर त्याला सुद्धा परत मला 1,000 रुपये द्यावे लागतात आणि रिझर्व कॅटेगरीचा असेल तर 900 रुपये द्यावे लागतात मग आपण युवकांकडनं काय धंदा करण्यासाठी बसलोय सरकार म्हणून का TCSला आपल्याला मोठं करायचंय MPSC 350 रुपये घेते UPSC 100 रुपये घेते मग आपल्याला काय 1,000 रुपये ह्याच्या आधी सुद्धा 5 वर्षापूर्वी हेच झालं होतं मेगा भरती 100–200 कोटी रुपये गोळा केले पुढे काय झालं त्या पैशाचं कोणाच माहित नाही मग अशाच पद्धतीने आपण प्रायव्हेट कंपनीला मोठं करायचंय का मग TCSला जर काम द्यायचं असेल तर काय हरकत नाही मग 1,000 रुपये का 100 रुपयात का नाही द्यायचं राजस्थान सरकारने एक कार्ड काढलं अध्यक्ष मोदी 600 रुपये द्यायचे एकदा 600 रुपये दिले आणि ते कार्ड घेतलं तर कुठलीही भरती करा ते फक्त कार्ड दाखवायचा विषय संपला असं काहीतरी विचार करण्याची जरूरत आहे ना कशाला कॉन्ट्रॅक्टच्या कंपन्याला आपल्याला मोठं करायचंय अध्यक्ष मोदी अशा पद्धतीने जर काम होणार असेल आणि सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना आपण न्याय देणार असेल तर आमदार करून करायचं काय इथं काय मिरवायला आपण आलेलो नाही अध्यक्ष मोदी इथं असणाऱ्या सामान्य लोकांतल्या कुटुंबातल्या मुला मुलींचे विषय अध्यक्ष मोदी आपण इथं मांडण्यासाठी आलोय आता ह्याच्यामध्ये 2,20,000 पद रिक्त आहे हे सगळ्यांना माहिती त्या बाबतीत मी बोलून काय आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही